सर करा योग असावा. माजी कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे यांनी मागच्या वेळेला सुद्धा हा फार भरीव अशी मदत त्या पंचक्रोशीमध्ये केली आणि आता निवडणुका जवळ आल्यात तर माऊलींचं स्मरण ठेवून पहिलं काम घेतलं माऊलींच्या रस्त्याचं. भरीव असा निधी आमचे सरपंच सारखे सांगायचे, आता 2 महिन्यात रस्ता चालू होईल, आता 1 महिन्यात रस्ता चालू होईल, 15 दिवसात रस्ता चालू होईल, 4 महिन्यात रस्ता चालू होईल. परंतु त्याला आमदार साहेब आत्ताशी योग आला आणि सरपंचांनी पाठपुरावा चालवला, माऊलीचा रस्ता झाला पाहिजे, माऊलीचा रस्ता झाला पाहिजे, परंतु त्याला योग फक्त आमदार साहेबांच्या रूपाने आला म्हणून मी त्यांचं विशेष कौतुक करतो. ज्यावेळेला ते आमदार झाले त्यावेळेला त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना पहिलं याचं इमारतीचं काम केलं. त्यांच्या काळामध्ये पहिलं ज्येष्ठ नागरिकांसाठी इमारतीचं काम शरददादांच्या काळामध्ये झालं, म्हणजे त्यांचं आळ्यावर आळ्यामधल्या वृद्धांवर सुद्धा चांगल्या पद्धतीचं लक्ष आहे. तर दादा मला काही फारसं बोलायचं नाही, पण हे आपल्या सरकारने घोषणा फार केलेल्या आहेत. गेल्या वर्षी सांगितलं 3.5 रुपये किलोला भाव देऊ, कांद्याला अनुदान देऊ, ते अजूनपर्यंत तसं लटकलेले. आमचे सरपंच सुद्धा आता बाजार समितीवर आहेत, पण वरूनच जर खाली गळालं नाही तर आमच्या पदरात काही पडणार नाही. तेवढा जरा पाठपुरावा करा आणि निवडणुका लागायच्या आधी तेवढा अनुदान आमच्या पदरात पडू द्या, हेच मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय. आणि मला वाटतंय तुम्ही तेवढे कराल, कारण तुमचा सुद्धा कामाचा व्याप ओळख चांगला आहे. तुम्हाला सुद्धा प्रत्येक ठिकाणी वाटतं की जावं काम करावं. संतवाडीमध्ये पाण्याची स्कीम होती, तिथं सुद्धा तुम्ही धावून आलात हिरिरीनं बऱ्यापैकी, तिथं सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. आणि असा 5 वर्ष तुमचा कार्यकाळ चांगला गेलेला आहे. आता कोण पुढे गेलं कोण पुढे गेलं याला काय आमच्या दृष्टीनं फारशी गंमत नाही राहिली, कारण काय आम्हीच फक्त जागेवर राहिलो ना. आम्हाला असं वाटतंय की नेमकं आपण कोणाचे आहेत, आपण कोणाचे आहेत. सगळं वर सगळा रंग एक झाला, काही शिल्लक राहिलं नाही. आणि आम्हाला आता कुंभीमध्ये घेतल्यामुळं शिंदे साहेबांचा तो निर्णय फार चांगला आहे बरं का, तो निर्णय फार चांगला आहे. आम्हाला कुणबीचं जे होतं पहिल्यापासून पण त्यांनी आता ते उखरून काढले, त्यामुळे दादा काय प्रीतम काय सगळे आम्ही आता एक झालेलो आहोत, त्याच्यामुळे कुणब्यांची खऱ्या अर्थाने आता ताकद वाढलेली. आणि याचं श्रेय खरं जर पाहिलं तर एकनाथ शिंदे सरकारकडे जात आणि तुमचा त्या सरकारला पाठिंबा आहे, तुम्ही त्या सरकारमध्ये आहात, त्याच्यामुळे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तेवढी आमची लवकरात लवकर कुणबीची सर्टिफिकेट आपल्या इथं कशी मिळतील त्या दृष्टीनं सुद्धा तुम्ही काम करावं, अधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावेत, म्हणजे आम्हाला तातडीनं कुणबीची सर्टिफिकेट मिळतील. आणि आमची पोरं जे काही शिक्षणामधून रखडलेली होती त्यांचा सुद्धा प्रश्न सुटेल. फार मोठी फी भरायची आमची काही ताकद नव्हती. आणि शाळेमध्ये टक्केवारीशिवाय काही चालत नव्हतं, परंतु आता कुणबीमुळं 5 बरोबर ना, हा आपल्या सगळ्यांना आता व्यवस्थित न्याय मिळेल. आमची सुद्धा पोरं काम सोडून इकडे थोडस शाळेकडे लक्ष देतील, चांगलं शिकतील आणि आम्हाला कदाचित चांगले दिवस येतील. आणि असेच तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये आमच्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.